नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला इतिहासातील प्रश्न कसे विचारले आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणता येईल? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणता येईल. पुढचा प्रश्न, मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 1909. मॉर्लेमेंटो सुधारणा 1909 कायद्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड आयर्विन. पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन हे होते. पुढचा प्रश्न, खालील व्हॉइसरॉय त्यांच्या कार्यकाळाच्या चढत्या क्रमाने लावा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, अ ब कड. सर्वात प्रथम लॉर्ड कॅनिंग, त्यानंतर लॉर्ड रिपन, त्यानंतर लॉर्ड डफरिन आणि शेवट लॉर्ड कर्झन हा चढता क्रम येईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी सतीची चाल कायद्याने बंद केली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड बेटिंग. सतीची चाल कायद्याने लॉर्ड बेटिंग यांनी बंद केली होती. पुढचा प्रश्न, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड कार्नवालिस. कार्नवालिस यांना भारतीय सिव्हिल सेनेचा जनक म्हणतात. पुढचा प्रश्न, मंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, बराकपूर. बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब डॅश यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड विल्यम बेटिंग. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब लॉर्ड विल्यम बेटिंग यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. पुढचा प्रश्न, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली. पुढचा प्रश्न, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, विल्यम बेटिंग. सती प्रतिबंधक कायदा विल्यम बेटिंग या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला. पुढचा प्रश्न, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1784. पिट्स इंडिया कायदा 1784 मंजूर झाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर बनला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, चार्टर ॲक्ट 1833. या कायद्यानुसार, चार्टर ॲक्ट 1833 या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर बनला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1765. सन 1765 रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली. पुढचा प्रश्न, 1853 भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसी 1853 भारतास रेल्वे व टेलिग्राफ लॉर्ड डलहौसी याने परिचित करून दिले. पुढचा प्रश्न, भारतात 1856 -- यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी याने भारतात 1856 पुरातत्व विभागाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड बेटिंग. लॉर्ड बेटिंग या गव्हर्नरने सतीची पद्धत बंद केली. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हा स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर होता. पुढचा प्रश्न, भारतात 1856 -यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी याने पुरातत्व विभागाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1862. 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले व्हॉईसरॉय कोण होते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग. ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होते. पुढचा प्रश्न, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था कोणी सुरू केल्या. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था लॉर्ड रिपन याने सुरू केल्या. पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुढचा प्रश्न, IMP 1905 बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन याने 1905 बंगालची फाळणी जाहीर केली. पुढचा प्रश्न, 1905 बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहौसी. भारतामध्ये टपाल व तार सेवा लॉर्ड डलहौसी याच्या काळात सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झाली. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसी. भारतात रेल्वेची सुरुवात लॉर्ड डलहौसी याच्या काळात झाली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हॉईसरॉय कोण होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हॉईसरॉय होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. पुढचा प्रश्न, --यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मॅकॅले. लॉर्ड मॅकॅले याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता 1857 उठाव यावर आधारित पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, कोणत्या कायद्यांमुळे भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भारत सरकार अधिनियम 1858. भारत सरकार अधिनियम 1858 या कायद्यांमुळे भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला. पुढचा प्रश्न, 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार विदा सावरकर. विदा सावरकर यांनी 1857
भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला? पुढचा प्रश्न, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. पुढचा प्रश्न, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, बराकपूर. बराकपूर येथील छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती मंगल पांडे यांनी. पुढचा प्रश्न, वीर बाबूराव शेडमाके कोणत्या लढ्यात सहभागी होते? वीर बाबूराव शेडमाके खालीलपैकी कोणत्या लढ्यात सहभागी होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 1857. 1857 लढ्यात सहभागी होते. पुढचा प्रश्न, 1857 उठावाची सुरुवात कोठे झाली? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. 1857 उठावाची सुरुवात कोठे झाली? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मी ऑप्शन दिले आहेत कानपूर, मीरत, झाशी, अराह. या चार ऑप्शनपैकी एक उत्तर बरोबर आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.